येत असतात. तर त्या दरम्यान तो स्वयं जर कुठल्या एखादा पेशंट त्यातला त्या मिरवणुकीतला जर कोण बाधित असेल शहर तर ते अगदी ॲक्सिडेंटली तुम्ही ॲक्च्युली टचमध्ये असता त्यांच्या त्या सगळ्या मॉबच्या. त्याच्यामुळे तुमच्या प्रिव्हेन्शनसाठी आहे स्पेसिफिक. आणि एकदा हे समाजातल्या प्रमुख घटकानं एकदा हे वापरायला सुरुवात केली कळलं की मग याचा अवेअरनेस जनरल पब्लिकला येईल. माणसांना वाटतं आपण मास्क घातला म्हणजे आपण काय स्वतःला आजार आहे का असं ॲक्च्युली वाटतं. तर हे ॲक्च्युली आपण हे कशासाठी करतो आहे तर बाबा हे प्रिव्हेन्शनसाठी. स्वाईन फ्लू जर कोणाला होत असेल तर त्याची ती आपण टाळण्यासाठी हे यूज करतो आहे. ओके, हे एकदाच घालायचं मास्क आहे ज्या दिवशी तुमचे ज्या दिवशी म्हणजे गणपती विसर्जनाची जी लास्टचा डे आहे त्या दिवशी राऊंड अबाउट 8 ते 10 तास हे मास्क चालू शकतं. 12 तासापर्यंत पण चालू शकेल. फक्त हे यूज झाले फक्त डिस्ट्रॉय करा. डिस्ट्रॉय करताना कचरा पेटीमध्ये वगैरे. ओके, आज रोटरी क्लब ऑफ सातारा अजिंक्य यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने N95 दर्जाचे मास्क मिरवणुकीत गर्दीत वगैरे पोलिसांना वापरण्याकरता दिले आहे. ह्या त्यांचा एक सामाजिक उपक्रम आहे. पोलिसांची आरोग्याची काळजी घेणे आहे, त्याचबरोबर समाजामध्ये स्वाईन फ्लू आणि संसर्गजन्य आजारांची संदर्भात जागृती करून त्याचे प्रतिबंध कसा करावा याबाबत जागृती करण्याचा त्यांचा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्यांच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे आम्हाला हे मास्क उपलब्ध करून दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आभार मानतो.